खेळण्यातल्या रेल्वे रुळांप्रमाणे सुरुवात आणि शेवट नसलेल्या रेल्वे रुळांची कल्पना करून बघा रेल्वेचे इंजिन चालण्यासाठी दोन्ही रूळ आवश्यक असतात रुळाचा काही भाग काढून टाकला तर इंजिन एका जागी थांबेल आणि पुढे जाणारच नाही विद्युत धारा ही या इंजिनसारखी आहे विद्युत धारेला प्रवाहित होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी रेल्वेसारख्या पथाची सलग जोडलेल्या भागाची आवश्यकता असते त्यालाच परिपथ असे म्हणतात पथ पूर्ण असेल तर विद्युत धारा त्यातून पटकन प्रवाहित होते जेव्हा हा परिपथ तुटतो किंवा खंडित होतो तेव्हा विद्युतधारा खंडित होते किंवा तुटते विद्युतधारेच्या परिपथामध्ये तीन महत्वाचे भाग आहेत ऊर्जा स्रोत अंतिम साधन आणि वायर ऊर्जा स्रोत हा विद्युत घट किंवा वीज उत्पन्न करणारे जनित्र जनरेटर या स्वरूपात असतो अंतिम साधन म्हणून आपण कोणतीही गोष्ट वापरू शकतो उदाहरणार्थ विजेवर चालणारा बल्ब संगीत चालू करणे गाडी चालवणे इत्यादी ऊर्जा स्रोत म्हणजे ऊर्जा पुरवणारा घटक होय अंतिम साधन म्हणजे ऊर्जा पुरवल्यानंतर होणारा बदल जात दिसतो ती वस्तू किंवा प्रक्रिया येथे अंतिम साधन म्हणजे विजेवर चालणारा दिवा किंवा संगीत चालू होणे किंवा गाडी सुरू होणे होय वायर या विद्युत धारेला एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतरित करते विद्युत धारेचे रूप बदलते एक विद्युत मंडल जोडता व तोडता येणारे एक बटण विद्युत परिपथामध्ये असते बटण बंद करणे म्हणजे विद्युत परिपथामध्ये फट पाडणे किंवा खिंडार पाडणे म्हणजेच विद्युतधारेचा प्रवाह थांबवणे जेव्हा अशा परिपथातील विद्युत प्रवाह खंडित केलेला असतो किंवा थांबवलेला असतो तेव्हा त्याला खुला परिपथ असे म्हणतात कळ दाबून त्याच्यामध्ये असलेली फट बंद करून विद्युत प्रवाह पुन्हा चालू केला जातो तेव्हा या परिपथाला बंदिस्त परिपथ असे म्हणतात आपण चर्चा केलेली सर्व उपकरणे अशा पद्धतीने समांतर परिपथाने जोडलेली असतात आपण पी एच आय टी सिम्युलेशन म्हणजेच आभासी प्रयोगशाळेच्या मदतीने एकसर आणि समांतर परिपथाची संकल्पना समजून घेऊया एकसर आणि समांतर जोडणी जेव्हा एकसर परिपथामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपकरणे ऊर्जा स्रोतासह जोडली असतील तर त्यांना जोडण्यासाठी काही मूलभूत महत्वाची हवीतच अशी साधने असतात या उपकरणांची एकसर किंवा समांतर जोडणी करता येते समजा एकाच परिपथामध्ये तीन बल्ब जोडलेले आहेत जर बल्ब एकसर जोडणीत जोडलेले असतील तर अशा जोडातून अखंड न थांबणारा विद्युत प्रवाह संचालित होतो सुरू होतो जेव्हा ते एकसर जोडणीने जोडलेले असतात तेव्हा विद्युत प्रवाह प्रत्येक बल्बमधून प्रवाहित होतो पुढे जातो जेव्हा ते समांतर जोडणीने जोडलेले असतात तेव्हा विद्युत प्रवाह सर्व शाखांमधून प्रवाहित होतो एकसर परिपथ विजेचे दिवे जोडून आपण अशा प्रकारे एक एकसर परिपथ तयार करू शकतो ज्यामधून विद्युत प्रवाह संचालित होतो त्यात एकही शाखा न जोडता त्यात बल्बची संख्या वाढवता येते मी जर एकाच शाखेमध्ये अनेक विद्युत दिवे जोडत गेलो किंवा वाढवत गेलो तर काय होईल जसजसे अधिक बल्ब आपण जोडत जाऊ तसतशी बल्बची चमक किंवा प्रकाश कमी कमी होत जातो याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की एकाच परिपथामध्ये विद्युत प्रवाह कमी कमी होत जातो आपण जेव्हा कोणतेही उपकरण जोडतो तेव्हा विद्युत प्रवाहामध्ये अडथळा येतो समजा आपण यातून बल्ब काढून त्याऐवजी त्यात एखादा विद्युतरोधक जोडला तर काय होईल विद्युत वीज प्रवाह कमी होईल जर विद्युत रोधकांची संख्या वाढवली हो तर वीज प्रवाह अधिकच कमी होईल दिव्याचा प्रकाश जसा कमी झालेला दिसतो तसेच इथे होईल विद्युत रोधक हा एखाद्या छोट्याशा रॉड सारखा दिसणारा घटक असून वीज प्रवाहाला विरोध करणाऱ्या द्रव्यांपासून बनवलेला असतो त्याच्या दोन्ही बाजूंनी तारा बाहेर काढल्या असतात ज्या परिपथातील तारांना जोडता येतात त्यामुळे एकसर परिपथामध्ये जसजसे जास्त विद्युतरोधक किंवा बल्ब वाढवत जाऊ तसतसा परिपथामधील विद्युत प्रवाह कमी कमी होत जातो हा कमी होणारा विद्युत प्रवाह असाच सतत कमी कमी होत जातो सर्वात शेवटी एकसर परिपथातील दिवे काढले जातात तेव्हा एकसर परिपथाच्या वेगळेपणाचे निरीक्षण करता येते निरीक्षणे जेव्हा तीन बल्बच्या एकसर परिपथातील एक बल्ब वगळला जातो घेतला जात नाही तेव्हा बाकीचे बल्ब ताबडतोब बंद होतात एकसर परिपथातील सर्व उपकरणे चालू राहण्यासाठी मालिकेतील प्रत्येक उपकरण चालू असणे आवश्यक असते जर एक बंद पडले तर सर्व उपकरणे बंद पडतात जर स्वयंपाकघरातील सर्व उपकरणे उदाहरणार्थ फ्रीज टोस्टर भांडी धुण्याचे यंत्र कचरा साफ करणारे यंत्र आणि छताचे दिवे सर्व उपकरणे एकसर परिपथाने जोडली असतील तर काय होईल फ्रीज चालू राहण्यासाठी टोस्टर भांडी धुण्याचे यंत्र कचरा साफ करणारे यंत्र आणि छताचे दिवे ही सर्व उपकरणे चालू ठेवावी लागतील त्यातल्या टोस्टर भांडी धुण्याचे यंत्र कचरा साफ करणारे यंत्र आणि छताचे दिवे या उपकरणाचाही विद्युत प्रवाह खंडित केला तर या गटातील इतर उपकरणांचाही विद्युत प्रवाह खंडित होईल त्यामुळेच स्वयंपाकघरातील इतर साधने कधी एकसर परिपथाने जोडलेली नसतात विजेच्या माळेतील एखादा मधला दिवा बंद पडला तर पूर्ण माळ बंद पडते ते याच कारणामुळे समांतर जोड समांतर परिपथ आपण तीन बल्ब समांतर जोडू आपण या बल्ब व्यतिरिक्त एक बल्ब समांतर परिपथाच्या बाहेर जोडूया त्यामुळे आपल्याला अधिक बल्ब जोडल्यामुळे काय घडते ते कळेल तसेच कोणताही एक बल्ब काढला तर काय घडते तेही समजून येईल जर मी यात आणखी एक बल्ब जोडला तर काय घडून येईल बल्बच्या शाखांच्या बाहेर जोडलेल्या बल्बवर काही परिणाम होईल का परिपथामध्ये अधिक शाखा जोडल्या तर सूचना देणारा म्हणजेच इंडिकेटर बल्ब अधिक प्रकाशित झाला समांतर परिपथामध्ये जितके जास्त दिवे किंवा रोधक जोडले जातात तितका विद्युत प्रवाह वाढत जातो त्यामुळे विद्युत प्रवाहामध्ये वाढ झाल्यावर एकूणच विद्युत विरोध कमी होतो बाहेरच्या शाखा महामार्गासारख्या असतात त्यावरून जाणाऱ्या मोटार गाड्या म्हणजे विद्युत प्रवाह समजूया या मोटार गाड्या टोल नाक्यावर थांबतात रोधक टोल नाका समजूयात जेव्हा एकच टोल फाटक असेल तर तिथे अडथळा जास्त असेल जेव्हा टोल नाक्याला जास्त फाटके असतील तेव्हा नाक्यावर थांबणाऱ्या मोटार गाड्यांची संख्या कमी असेल यावरून आपण असे म्हणू शकतो की एकापेक्षा अधिक शाखांची जोडणी केली म्हणजेच टोलच्या फाटकांची संख्या वाढवली तर मुख्य रस्त्याला होणारी मोटार गाड्यांची हालचालही कमी होते नवीन आणि वेगळ्या शाखांमध्ये अधिकाधिक रोधक जोडत गेल्यास एकूण विद्युत रोध कमी होताना दिसतो समांतर परिपथामधून एखादा बल्ब सॉकेटमधून काढून घेतला तरी त्यात विद्युत प्रवाह चालू राहतो तिसराही बल्ब सॉकेटमधून काढून घेतला तर परिपथाचे रूपांतर हे तीन समांतर बल्बच्या परिपथातून दोन बल्बच्या परिपथात होते स्वयंपाकघरातील स्वयंपाकाची साधने जर समांतर परिपथाने जोडली गेली तर फ्रीज बरोबर भांडी धुणारे यंत्र टोस्टर कचरा साफ करणारे यंत्र तसेच छतावरील दिवे हे सर्व एकाच वेळी काम करत असतात दुसरे साधन चालू न करता एकाच वेळी एक साधन त्याचे काम करू शकते प्रत्येक साधन हे एका वेगळ्या शाखेमध्ये असल्याने ते साधन बंद केले असता फक्त त्या शाखेतून जाणारा वीज प्रवाह बंद होतो त्याच वेळी इतर शाखांमधून दुसऱ्या शाखांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित होत राहतो त्यामुळे साहजिकच घरगुती उपयोगाची साधने ही समांतर परिपथाने जोडलेली असतात सारांश या भागात आपण विद्युत परिपथ आणि परिपथाचे घटक शिकलो त्याचप्रमाणे एकसर आणि समांतर परिपथातल्या जोडणीविषयी शिकलो पारिभाषिक शब्द परिपथ खुला परिपथ बंदिस्त परिपथ एकसर परिपथ समांतर परिपथ विद्युत रोधक